आपण आता आलो आहोत जालियनवाला बाग. सो इथे बघू शकता तुम्ही केवढा नॅरो पॅसेज आहे तो. सो खूपच मोठा आहे ॲक्च्युली ही जागा. सो आपल्या इतिहासानुसार त्यावेळेला किती म्हणजे किती त्रासदायक असेल तो दिवस इथे जालियनवाला बागमध्ये जी काय घटना दुर्घटना घडली त्यात बघून खूपच वेगळं वाटतं. सो ही ती जालियनवाला बागमधली वीर. सो हिस्ट्री तर आपल्या बऱ्याच जणांना माहितीच असेल. सो इथे जेव्हा आपले प्राण वाचवण्यासाठी काही लोकांनी या विहिरीमध्ये उड्या मारल्या होत्या. सो आता इथे काचेचं रिफ्लेक्शन आहे त्यात तेवढं क्लिअर दिसेल की नाही माहीत नाही. ॲक्च्युली त्यांनी काच लावल्यात सगळ्या बाजूने. इथे ही भिंत त्यांनी स्पेशली ठेवली. इथे तुम्ही बघू शकता ह्या बुलेट्सचे मार्क्स आहेत. सो त्यांनी हे असे अजून ठेवले आहेत म्हणजे आपल्याला त्या कळू शकतं किती वाईट अनुभव होता त्या दिवशीचा. खूपच म्हणजे हे बघूनच ॲक्च्युली किती त्रासदायक आहे की आपल्या भारतीयांबद्दल असं तेव्हा झालं होतं. इथे त्याच जालियनवाला बागमध्ये एक स्मारक आहे. सो ते त्यांनी बनवलं इथे. सो आता असं बघितलं ॲक्च्युली ही जालियनवाला बाग म्हणजे जालियनवाला बाग बघायचं असेल तर तुम्हाला खूपच जवळ आहे ॲक्च्युली. तुम्ही गोल्डन टेम्पलच्या बाजूलाच आहे. छान आहे आणि नक्कीच बघायला पाहिजे ॲक्च्युली. आपला जो इतिहास आहे ते पण त्याबद्दलही तुम्हाला कळेल की इथे कसं आहे. त्यांनी बऱ्यापैकी मेंटेन केलेलं आहे आणि एंट्री फी नाही आहे इथे. सो ते पण एक चांगलं आहे ॲक्च्युली. एंट्री फी नसल्यामुळे आणि त्यांनी मेंटेन पण चांगलं केलं आहे. पण एक असं सॅड असं वाटतं की ॲक्च्युली लोकांना जे मी बघतो आहे इथे लोक मजा म्हणून फिरतात ना तसे फिरतात असं वाटतं आहे. म्हणजे जो सिरियसनेस आहे या जागेचा किंवा जो काही इतिहास आहे त्याबद्दल त्यांना कळालं आहे का माहिती आहे का माहीत नाही. असे लिटररी गार्डनमध्ये फिरतात तसे फिरत आहेत. मी आता बघितलं पण काही एक कपल फोटो काढत होतं जे आपल्या मार्क्स आहेत बुलेटच्या त्याच्यासोबत आणि ते मस्तपैकी सेल्फी घेत आहेत स्माईल वगैरे करत. म्हणलं काय म्हणजे काय बोलू आणि काय नको असं आलं मला त्यावेळेस. सो एक विनंती होती जेव्हा अशा ठिकाणी याल जो सिरियसनेस आहे तो आधी पाहिजे तर नाहीच माहिती तो गुगल करा समजून घ्या आणि मग तुम्ही अशा ठिकाणांना व्हिजिट करा. ही एक रिक्वेस्ट आहे माझी. सो नक्की आहे हे एक ठिकाण छान आहे गुरुद्वाराचं. आपल्या अमृतसरला आलात की त्याच्या बाजूला आला. चला पुढच्या ठिकाणी दाखवतो तुम्हाला काय आहे ते. बाय. सो आता आपण आलो पार्टिशन म्युझियम बघायला. सो इथे एंट्री फी आहे 10 रुपये. सो आता हे मी तुम्हाला आतून नाही दाखवू शकणार पण आतमध्ये अलाउड नाही आहे व्हिडिओग्राफी फोटोग्राफी. पण याबद्दल माहिती देईन नक्कीच. सो जसं मी तुम्हाला बोललो हे एक आहे छान ठिकाण पार्टिशन म्युझियम. सो अमृतसरमध्ये बघण्यासाठी आणि खरंच आतमध्ये ॲक्च्युली व्हिडिओग्राफी नाही आहे. ॲक्च्युली व्हिडिओग्राफीसाठी परमिशन नाही आहे. फोटोग्राफी पण नाही आहे. पण खरंच बघणार काय त्यावेळेला जे पार्टिशनच्या वेळेला त्या लोकांना जे काय हाल सोसावे लागले आहेत ॲक्च्युली आणि पूर्ण खूप छान पद्धतीने त्यांनी ते दाखवलं आहे आणि बऱ्यापैकी मोठं आहे. सो थोडं तुम्हाला असं व्हिडिओमार्फत फोटोमार्फत माहिती न्यूजपेपर अशा पद्धतीने त्यांनी तिथे सगळ्या पद्धतीने दाखवलं आहे. सो नक्की तुम्ही इथे आणि ॲक्च्युली भेट द्या पार्टिशन म्युझियमला. 10 रुपये एंट्री फी आहे. नॉर्मल आहे ॲक्च्युली. सो तुम्ही नक्की या इथे आणि बघा स्वतः अनुभव. पण खरंच मस्त म्हणजे मी तर सांगेन मस्ट विजिट प्लेस इथे अमृतसरला आलात तर. सो आता मी अजून एका छान अशा मंदिरात आलो आहे राम तीर्थ करून आहे. सो गोल्डन टेम्पलच्या इथून 30-40 मिनिटं लागतात इथे यायला. खूप छान आहे ॲक्च्युली हे पण. आणि इथे मेन त्याची हिस्ट्री अशी आहे की वाल्मिकीजींचा आश्रम आहे आणि जिथे सीतामाता राहिल्या होत्या लवकुश यांच्यासोबत. सो अशी एक इथे हिस्ट्री इथे विचारलं तर त्यांनी सांगितली लोकांनी. सो बाकी तुम्ही बघा इथे. पण येस नक्की येण्यासारखं आहे जवळच. खूप छान असं आहे बघू शकता तुम्ही.
रात्री पण खूप ऍक्च्युली छानच दिसत असेल हे, लाइटिंग मध्ये खूपच सुपर वाटतंय. आणि मंदिर पण खूप भव्य वाटतंय. अजर बिहारी.